सप्रेम जेई जाऊ आपला बॉस तिथं सागर बंगल्यावर बसलाय. तुम्ही काहीही करा, कोणाला मारा झोडा किंवा कायदा हातात घ्या, अजिबात घाबरायचं नाही. असं काहीच दिवसापूर्वी भाजपच्या एका आमदारांनी वक्तव्य केलं होतं. आणि भाजपच्या आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विचारांच्या किंवा पक्षाच्या लोकांमध्ये या राज्याचा कायदा मोडण्याचे जे काही फॉर्म्युला देण्यात आला होता त्याच आज मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला आम्हाला त्या उल्हासनगरमध्ये दिसलेलं आहे. म्हणजे परिस्थिती काय आहे बघा, किती भयानक आहे बघा. की अजिबात आम्ही कुणाला घाबरत नाही, आम्ही कुणाला घाबरणार सुद्धा नाही. म्हणजे रक्षकच जर भक्षक होत असतील तर याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असेल. आपला बॉस कोण? तर राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री. आणि अशी भाषा केली कुणी? आमदार नितेश राणेंनी. जे आमदार महोदय हे कायदा बनवतात राज्याचा, आणि आज दुसऱ्या आमदारांनी अर्थात गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या राजकीय सहकारी व्यक्तीवर अर्थात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर ठाण्याच्या हा गोळीबार केला. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे तर 3-13 वाजलेलेच आहेत, परंतु एवढी हिंमत होऊ शकते याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही. मला फक्त आश्चर्य एका गोष्टीच आहे की सरकारमधले नेते कदाचित सरकारमधले वेगळे वेगळे राजकीय पक्षाचे पार्टीचे घटक हे जाणीवपूर्वक कायदा तोडण्यासाठी किंवा चुकीच्या घटना करण्यासाठीच राजकारणामध्ये प्रवेश करतात का, किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणामध्ये अटॅच होतात का, हा संशोधनाचा विषय. त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पुण्यामध्ये जे मोहोळ प्रकरण घडलं होतं आणि त्याच्यानंतर ते ज्या विचाराचा पुरस्कार करत होते त्या मोहोळ कुटुंबाला, म्हणजे खर तर ते गुन्हेगारी क्षेत्राशी कनेक्टेड असताना सुद्धा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांपासून सगळे त्या ठिकाणी त्यांच्या भेटीला आले होते. माझा साधा सरळ मला प्रश्न पडतोय की हे जर सगळं सरकारमधले मुख्य पदावर बसणारीच लोक जर अशा लोकांना भेटत असतील तर आपोआप गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आतल्या लोकांना हिंमत वाढणार नाही तर काय होणार आहे? हा एक मुद्दा झाला. कदाचित विचारधारा म्हणून गृहमंत्री महोदय गेले असतील, त्यांच्या पक्षाचे इतर लोक सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेले. घडलेली घटना निश्चित दुर्दैवी आहे, कारण गुन्हेगारांकडून हत्या घडवण्यात आलेलं प्रकरण तसं गंभीरच आहे, परंतु घटनात्मक पदावर बसणारी माणसं हे अशा गोष्टीला जर प्रोत्साहन देत आहे असं जर सर्वसामान्यांना वाटायला लागलं तर कायद्याचा धाक तर सोडा, परंतु सरकारवर सुद्धा लोकांचा विश्वास राहणार नाही. ही झाली एक गोष्ट. दुसरी, पोलिसांचं जे काही कर्तव्य आहे, नागरिकांचं जे कर्तव्य आहे, पुढाऱ्यांचं जे कर्तव्य आहे, आणि सार्वजनिक ठिकाणी घडत असलेल्या असल्या घटना ज्या आहेत त्याच्यामुळं समाज मनावर काय परिणाम होईल, राजकारणावर आणि म्हणजे नवीन पिढीवर काय परिणाम होईल, या सुद्धा गोष्टी बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर गोष्टी नाही पाहिल्या तर त्या फार गंभीरतेने या गोष्टी सगळ्या गोष्टीकडे पाहावं लागेल हेही विसरून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आज माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या महेश गायकवाडांवर गोळीबार झाला, ज्यांचे ते म्हणजे शहर प्रमुख आहेत, मुख्यमंत्री महोदय त्यांना भेटायला गेले, विचारपूर्स करायला गेले, त्यांचे चिरंजीव खासदार तिथं रात्रभर होते. म्हणजे एका बाजूला कार्यकर्ते एकमेकांमध्ये भांडतायत खाल्ल्या फळीतले, आणि फक्त सत्ता वाचवण्यासाठी, पद वाचवण्यासाठी कदाचित भाजप आणि शिंदे गट शिवसेनेची लोक एकमेकांमध्ये वाद घालणार नाहीत किंवा हे सगळे एकमेकांमध्ये एकमेकाचे शत्रू होणार नाहीत, ही साधी सरळ गोष्ट समजून सुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण बघा, राज्याचे दोन्हीही प्रमुख पद, म्हणजे वाद कोणामध्ये?
गृहमंत्री विरुद्ध मुख्यमंत्री त्या दोघांमध्ये वाद नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये. आता प्रॉब्लेम काय होणार, जो काही वाद सुरू आहे हे खुर्ची वाचवण्यासाठी सुरू राहणार का आता परत त्यांच्यापासून फारकत घेणार, कार्यकर्त्यांच्या हितासाठी शिंदे साहेब कुठला निर्णय घेणार, हा सगळा संशयास्पद सगळा प्रकार आहे. कारण सत्तेपुढं सगळं गौण असतं आणि वैयक्तिक वाद, वैयक्तिक वाद, जमिनीचा वाद म्हणून हे सगळं प्रकरण डायव्हर्ट सुद्धा केलं जाईल. सरकार ह्याच्यामधून किंवा दोन्ही प्रमुख नेते जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत, मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय, याच्यामध्ये पक्षाला बाजूला ठेवून हे खालच्या कार्यकर्त्यांनाच एकमेकाच्या विरोधात म्हणजे अंगावर मरायला सोडणार की काय, अशी सुद्धा परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, सध्या बहुतेक वाद हे जमिनीवरून होत आहेत. पुण्यातलं मोहळ हत्या प्रकरण सुद्धा जमिनीच्या वादावरूनच झालं, वर्चस्व वादावरूनच झालं आणि आज गायकवाडांनी दुसऱ्या गायकवाडावर जे काही म्हणजे गोळीबार केला तेही पोलीस स्टेशनमध्ये, तेही वरिष्ठ पीआयच्या केबिनमध्ये, जो सीसीटीव्हीच्या माध्यमातून जगजाहीर झालेला आहे, तोच वाद सुद्धा जमिनीच्या प्रकरणावरून झालेला आहे. म्हणजे माणसाच्या जीवापेक्षा जमीन महत्वाची आहे. आणि मला मगाशीच एक जणाने सांगितलं, जमीन आणि जामीन ह्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरच सगळं समाजकारण, राजकारण आणि घेवाणदेवाण सुरू आहे. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीनं काहीतरी कृत्य करायचं आणि जामीन मिळवायचा आणि पैसे कमवण्यासाठी, आणि आता बाप बडा ना भाई सबसे बडा रुपया असतो, प्रॉपर्टी आणि पैशाशिवाय काहीच नाही. असं असताना आज जर ते जमिनीमध्ये हजारो कोटी रुपये मिळत असतील तर त्या जमिनीसाठी त्या ठिकाणी वाद सुरू आहे. मला फक्त एवढं सांगायचंय साध्या भाषेत, ज्या जमिनीसाठी आमदार गायकवाडांनी महेश गायकवाडांवर गोळीबार केला ती साधी म्हणजे व्यक्तिगत महारत्नाची जमीन आहे, महारत्नाच्या जमिनीचा व्यवहार होत नाही, त्याला माननीय कलेक्टरांची परवानगी लागते, ज्यांच्याकडे ती जमीन असते त्यांची परवानगी लागते आणि सगळ्यांची एनओसी असल्याशिवाय आणि त्याला परवानगी असल्याशिवाय अजिबात कुणाला विकता येत नाही. मग जर महारत्नाची जमीन असेल आणि त्याच्यासाठी हे राज्य करते, एकमेकांच्या डोके फोडायचे तर फार लांब गेले, आता गोळ्या घालण्यापर्यंत आले, याचा अर्थ ही हजारो कोटीचा भूखंड आहे आणि भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी तिथल्या गोरगरिबांवर, आसपास राहणाऱ्या लोकांवर दहशत निर्माण करून ते सगळं गिळण्याचा प्रकार आहे. आणि हा भयानक आहे. घडलेला प्रकार निषेधार्य जरी असला तरी सत्तेची मस्ती ही अजिबात तिथं शांत बसू देणार नाही. आणि त्यांनी स्वतः जाहीर केलंय की होय मी गोळीबार केलाय, आमदारांनी असं सांगितलंय, म्हणजे कायद्याचा धाक नाही आणि माणसाच्या जीवाला किंमत नाही. धन्यवाद.